नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाचा विस्फोट. बाधितांचा आकडा 100 पार तर एकाचा मृत्यू. एकीकडे राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून कोरोनाने अक्षरशः राज्यामध्ये थैमान घातले आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. नांदुरा तालुक्यातील पोटा गावाची लोकसंख्या 720 असून यामध्ये आरोग्य प्रशासनाने 250 रुग्णांची रॅपिड टेस्ट केली असता यापैकी 105 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर काही नागरिकांची चाचणी अजूनही करण्याची बाकी आहे. मागील 8 दिवसांपूर्वी गावात 2 लग्न समारंभ झाले होते, त्यातील काही जण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे गावात आरोग्य प्रशासनाने तपासणी कॅम्प लावला असता सुरुवातीला फक्त 1 जण पॉझिटिव्ह आला, नंतर 16 आले, तर काल 77 जण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 250 लोकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यापैकी 105 जण पॉझिटिव्ह आले आहे. एकाच गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या गावामध्ये कोरोनामुळे एका जणाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. यामुळे प्रशासनाने या ठिकाणी संपूर्ण गाव सील केले आहे. गावात एकदम 77 जण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची टीम या गावामध्ये दाखल होऊन त्यांनी तपासणी सुरू केली आहे. तर अजूनही आशा वर्कर यांनी नागरिकांची ऑक्सिमीटरने तपासणी सुरू केलेली आहे. तर आज आरोग्य विभागाचे कोणतेही कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हते. यामुळे या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य प्रशासनाने उपाययोजना करणे सोडून आम्ही रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला ऑक्सिमीटर सध्या सुरू आहे. समजा ऑक्सिजन तपासून लेवल समजा त्याची तपासणी आता याच्यानंतर आम्ही दुसरं काय करू शकत नाही आहे. रिपोर्टिंग करू शकतो. हां, रिपोर्टिंग करू शकतो वरती समजा. मोडिका सेविका यांच्यामार्फत आम्ही घरोघर जाऊन त्यांचं टेम्परेचर आणि ऑक्सिमीटर ऑक्सिजन लेवल चेक करतो आहे. आणि ज्याचं ऑक्सिजन लेवलपेक्षा कमी असेल तर त्यांची रिपोर्टिंग करण्यासाठी पी एस सीला कळवतो आहे. तरी आज रोजी सध्या परिस्थिती स्टेबल आहे. असे तीव्र लक्षणावाले कोणी काही आढळले नाही. ऑक्सिजन लेवल स्टेबल आहे लोकांचा. आणि लोकांना घरोघरी जाऊन काल तहसीलदार साहेब, बी डी ओ साहेब, तालुका आरोग्य अधिकारी यांनी येऊन लोकांना कन्व्हिन्स केलं की आपण आपली स्वतःची काळजी घ्या, औषधे घ्या. आणि घरोघर आशा अंगणवाडी सेविका यांनी घर पेशंटना जे पॉझिटिव्ह आले त्यांना आम्ही औषधी पोहोचून दिली. त्यामुळे या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर आरोग्य प्रशासनाने उपाययोजना करण्याचे सोडून अजून किती मृत्यूची वाट पाहणार असा सवाल ग्रामस्थांनी केलाय. कशामुळे झालाय काय? आता संक्रमणाचे जे लक्षणं शासनाने निर्धारित केलेले आहेत त्या लक्षणापैकी काही लोकांना असतील, पण त्याच्या व्यतिरिक्त असे काही लक्षणं की जे लोकांच्या चेहऱ्यावर हावभावावर किंवा वापरण्यामध्ये दिसत नाहीत अशा लक्षणांचा स्प्रेड या गावामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. सामूहिक काही कार्यक्रम, लग्न समारंभ याच्यामुळे काही होऊ शकतात असा एक आमचाही अंदाज आहे. आणि त्यामुळे काय झालं की गेल्या 5 तारखेपासून लोकांच्या बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव एक वेगळे दिसायला लागले. आजारी माणूस जसा दिसतो तशा प्रकारचे दिसायला लागले. वैयक्तिकरित्या ते दवाखान्यामध्ये गेले असता आणि तिथं चेकअप केलं त्यांनी याच्यामध्ये पी एस सी सेंटरला जाऊन तर ते पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे मग एक भीती निर्माण झाल्यामुळे त्या लोकांनी आग्रह केला, त्यामुळे शासनाने कॅम्प लावला. त्या पहिल्या कॅम्पच्या दिवशी विशेष प्रतिसाद मिळाला नाही. 24 लोक आले, 24 पैकी 1 निघाला. आणखी मग लोकांमध्ये आम्ही एक अवेअरनेस निर्माण केलं. अवेअरनेस निर्माण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 54 लोकांनी तपासलं, 54 पैकी 16 निघाले. मग आणखी जनजागृती झाली. ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, अंगणवाडी सेविका ह्या सर्वांनी या लेवलच्या लोकांनी निश्चित मदत केली. आणि त्या मदतीतून हा जवळपास 250 लोकांची तपासणी झाली. 250 पैकी 105 लोक या ठिकाणी पॉझिटिव्ह निघालेले आहेत. आपापल्या रीतीने त्यांचा दवाखाना वगैरे सुरू आहे, त्यांच्या पद्धतीप्रमाणे. आज ऑक्सिमीटरची चेकिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये 250 पैकी जवळपास 3 लोक, जवळपास 95 ते 91 दरम्यानमध्ये 3 लोकांचासुद्धा ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे. एक दुःखद प्रसंग असा, आमच्या गावामध्ये दोन जणांचे मृत्यू झालेला आहे आणि एक तिसरा माणूस ऑक्सिजनवर आहे. त्या माणसाची आज ऑक्सिजन लेवल 78 आहे आणि तो ऑक्सिजन लेवल म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल बुलढाण्याला तो ॲडमिट आहे. काही दम्याचे पेशंट वगैरे खाजगीमध्ये आहे. म्हणजे अनेक लोक बाहेर दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे. प्रशासनाला, आरोग्य विभागाला असं अपेक्षित आहे का की या गावामध्ये आणखी मृत्यूंची संख्या वाढावी? आजही एवढा भयानक परिस्थिती असतानासुद्धा आरोग्य कर्मचारी, आरोग्य विभाग या ठिकाणी हजर नाही. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर हे स्थानिक लेवलचे लोक आहेत, जास्तीत जास्त चेक करू शकतात, ऑक्सिमीटर सांगू शकतात.
याच्या व्यतिरिक्त गोळी औषध देणं किंवा तो त्याचा पुढचे फॉलोअप जे आहेत किंवा पुढे मार्गदर्शन आहे त्यासाठी त्यांची या ठिकाणी उपस्थिती आवश्यक आहे.